सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। जे नंदुरबार येथील गांधीनगर धुळे रोड येथील रहिवासी मयत पूजा स्वप्नील खैर नारे 22 वर्ष तरुणीस तिच्या सासरच्याने नोकरीसाठी 5 लाख रुपये आण म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे पती स्वप्नील बापू खैरनार, सासरे बापू भिका खैरनार, सासू अरुणा बापू खैरनार आणि दीर भैया बापू खैरनार सर्व राहणार गांधीनगर प्लॉट नंबर 200 धुळे रोड नंदुरबार यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 9/2002 बांदीव कलम 304 ब व 34 प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात करीत आहेत. क्राईम FIR साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार. आपलं नाव? सुनील शंकर कदम. थोडं जोरात बोला. सुनील शंकर कदम. बरं, ही घटना घडली तर कसं माहीत पडलं आपल्याला? आम्हाला बहिणीच्या तुला सासरे त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितले की बाबा ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही ताबडतोब निघून या. बरं. हां, आणि आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस इथं आल्यानंतर ज्यावेळेस बघितलं की तिने गळा फाक घेतलेला आहे असे असं आमच्यासमोर आल्यानंतर आणि मग तिला वारंवार ती आमच्याकडे फोनवरती बोलायची किंवा आम्हाला सांगत होती की बा पाहुण्यांची पैशाची मागणी करतायत हो नोकरी लावण्यासाठी हो, आणि त्यांनी 5 लाखाची मागणी केलेली होती. तर त्यांना आम्ही सांगितलं होतं की बा आता त्यांनी पण देऊ थोडे थोडे आम्ही ॲडजस्ट करून हो तुम्ही समजून घ्या. आणि त्यांनी डायरेक्ट असा एकदम हा निर्णय एकदम म्हणजे अचानकच त्यांनी डायरेक्ट असंही घडवलं की आम्हालाही शॉट बसला एकदम. सासू सासरे तर दिअरसुद्धा टॉर्चर करत होता, सांगत होते की बाबा तुम्ही पैसे घेऊन या, आम्हाला पैसे भरायचे, गव्हर्नमेंटनं जॉबला लावायचं आहे. नाही, गळ पास घेतली तर त्यांनी सुसाईड नोट पण लिहिली असं ऐकलंय. हो, सुसाईड नोट लिहिली पण ती नोट तिचा हँड अक्षर नाही काही ते. हां, तुम्ही जे सुसाईड नोट लिहिले त्याचं अक्षर नाही आहे? नाही, ते अक्षर नाही आहे तिचं. हां, मी स्वतः वाचलं, स्वतः बघितलं की ते तिचं नाहीच आहे. बरं, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय म्हणायचं अजून? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोणावर? ते तिचा नवरा, सासू सासरे, देर, तिची सासू, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि ही पूर्ण चौकशी देखील झाली पाहिजे या घटनेची की बा असं म्हणजे कोणाच्या बायबेटीवर असं होणार नाही किंवा असं अन्याय होणार नाही अशा पद्धतीने. जी गळपास घेतली महिलाचा आपण कोण आहे? मी भाऊ आहे तिचा.